घरगुती पद्धतीने चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देण्याचे ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मी मसाले। अल्पावधीत विटा शहरात नावारूपास आलेली श्री महालक्ष्मी मसाले घेऊन येते घरगुती चटणी। निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चविष्ट चटणी करून देणार, तेही तुम्हाला हवी तशी झणझणीत तिखट किंवा कमी तिखट चटणी ऑर्डर प्रमाणे करून मिळेल। नोकरी व्यवसायातून वेळ नाही तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री महालक्ष्मी मसाले, लेंगरे रोड, विटा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहता 7 स्टार न्यूज। विटा येथील सायकलस्वारांनी विटा ते कन्याकुमारी हे 500 किलोमीटर अंतर कापून विट्याचे नाव देशात गाजवले असल्याचे मत माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले। चिजबंदर कॉर्नर येथे विटा ते कन्याकुमारी सायकलवारी सहभागी सायकलस्वारांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सायकलवीरांनी सायकल प्रवास करीत असतानाचे आपले अनुभव सांगितले, तसेच माजी आमदार सदाभाऊ पाटील व प्रकाश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी माजी आमदार सदाभाऊ पाटील, माजी नगरसेवक आबासाहेब गायकवाड, सचिन शितोळे, विशाल तडडेकर, दहावीर शितोळे, फिरोज तांबोळी, दिलीप गायकवाड, जगन्नाथ प्रकाश गायकवाड, महादेव गायकवाड, सतीश गायकवाड, उत्तम गायकवाड, सुरेश शितोळे, बबलू शितोळे, गजानन शितोळे, लालासो शिंदे, चिजबंदर ग्रुपचे शब्बीर मिस्त्री, बाळासो मुळीक, विवेक शिंदे, शंकर शिंदे, राजू शिंदे, विटा कल्चर ग्रुपचे विकास जाधव, माधव रोकडे, पांडुरंग पवार, बाळासाहेब निकम व पश्चिम भागातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिनंदन करावं भूमिकांनी। आपण समाजाचे घटक आहोत, देशाचे नागरिक आहोत। आम्हाला आमच्या पद्धतीनं समाज हित आणि देशसेवा करण्याची या निमित्ताने जी जी संधी मिळेल तिथे आम्ही आमच्यापर्यंत पार करू या भूमिकेतून हे लोक काम करत असतात। त्यातलाच एक भाग, त्यातलाच हा एक उपक्रम या निमित्तानं या तरुणांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि या ठिकाणी अभिनंदन निश्चितपणे आम्ही करतो। परंतु मला या परिसराचं वैशिष्ट्य सांगावं लागेल की असे अनेक तरुण आहेत, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी या निमित्तानं अनेक उपक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला। सर्वात जायचं असेल लेंगरेच्या एका इसमानं ऋषिकेशला पायी चालत देण्याचा उपक्रम, इथून तिथून पायी जाण्याचा। आपल्याला मुद्दाम सांगेल की आपल्या भागाचं या त्यातल्या खानापूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की आपण गडाई बांधवाच्या निमित्तानं देशभर विखुरलेलं आहे। अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना प्रवास करायला कधी या ठिकाणी एक करता प्रवास काढता राहतो। फक्त निरोप जाणं महत्त्वाचं असतं, त्यांना या ठिकाणी लक्षात येणं महत्त्वाचं असतं। आणि आता कोष्टी सरांनी सांगितलेल्या पद्धतीने एक 2-3 मुक्काम सुरक्षित आपल्या गलाई बांधवांनी त्या लोकांना मदत केली, तुमचं कौतुक केलं, तुम्हाला आग्रहानं तिने बोलवलं आहे। काय काय ठिकाणी बोलून तुम्हाला जाता आलं नसेल, तितके लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गेलेल्या लोकांचे या ठिकाणी आदरातिथ्य करतात, त्याचा अनुभव या निमित्ताने तुम्हाला मिळाला। हे करत असताना आपल्या भागाचं या मातीचं या ठिकाणी आपल्याला परिचय करत त्यांच्यामध्ये आपले जनाने हे लोक आपल्या त्या ठिकाणी बोलवतात, आदर सत्कार करतात, ठीक आहे। अनेक वेळेला मी सांगू या देशभरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांनी देशांतर केलं। आणखी आपल्याला माहीत आहे उडपी असेल किंवा मलबारी असेल हत्तीच्या निमित्तानं सुद्धा देशभर विखुरले। वल्कनाइजेशनचे व्यवसाय करणार लोकांनी राजस्थानमध्ये तर आपण प्रत्येक देशभरामध्ये पाहतोय, पंजाबमधल्या लोकांनी या ठिकाणी स्पीडपटच्या उद्योगामध्ये देशभरामध्ये या ठिकाणी आपलं नाव कमवलं। तो प्रांताचा विषय आला, परंतु फक्त खानापूर तालुका आणि परिसर या लोकांनी देशभरामध्ये या गलाई व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या मातेच्या निमित्ताने नाव संपूर्ण देशभरामध्ये या लोकांची मदत आपण घरीच धरतो। आणि त्यानिमित्तानं तुम्हाला त्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी मदत केलं त्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं त्या पद्धतीनं या सगळे संदेश देत असताना तुमच्या सर्वांची प्रकृती त्यानिमित्ताने चांगली राहिली, तुम्हाला या सगळ्या राईड्सचा आनंद मिळाला। ज्या उद्देशानं तुम्ही राईड्स केले होते तो उद्देश या निमित्ताने समाजामध्ये पसरवण्याचं चांगलं काम तुमच्या। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।